साधारण 80 दशक। मुंबईतील वडाळा सारख्या गजबजलेल्या वस्तीत राहणारा भालचंद्र ज्ञानेश्वर विद्यालयात शिकत असतो आणि एक दिवस त्याच्या कर्त्या धरत्या वडिलांचे अकाली निधन होते। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि सगळी जबाबदारी भालचंद्र आणि त्याच्या आईवर येऊन पडते। घरात चार तोंड खाणारी, प्रसंग बेताचा, महागाई न परवडणारी आणि ती माऊली विचार करते मुंबई सोडून जाण्याचा। आणि एक दिवस संध्याकाळी आपला बोजा बिस्तारा गुंडाळून उपनगर डोंबिवलीचा रस्ता धरते। भालचंद्र मात्र सारखा वळून वळून सुटत जाणाऱ्या मुंबईच्या झगमगाटाकडे पाहत असतो। आता हे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झालं। त्या काळात डोंबिवली थोडी परवडणारी होती। शाळा अर्ध्यावर आटोपून भालचंद्र मतदार मोजणीचं काम करू लागतो, पण या कामातून मिळणारे पैसे चरितार्थासाठी पुरेसे नव्हते आणि त्यावेळी तो राहत असलेल्या परिसरात जवळपास पानाची गादी कुठेही नव्हती हे भालचंद्रच्या लक्षात आलं। म्हणून त्याने पानाची टपरी टाकली आणि मितभाषी लाजाळू भालचंद्र आपल्या तल्लक विनोद बुद्धीने गिरायकासोबत विनोद साधत पानाला चुना लावू लागला। शाळेपासून अभिनयाची आवड असल्याने रात्री नाटकात काम करू लागला। एका प्रयोगाचे साधारण 100 रुपये त्याला मिळू लागले। भालचंद्र म्हणायला अवघड म्हणून त्याची आई त्याला लाडाने भाऊ म्हणून हाक मारायची। पुढे भाऊ हेच नाव सर्वश्रुत झाले। सुरुवातीला नाटकात भाऊला अगदी छोट्या छोट्या भूमिका मिळायच्या। जवळपास 15 वर्षात भाऊने 500 अधिक नाटके केली, पण म्हणावं तसं यश मात्र भाऊला मिळालं नाही। रंगभूमीला कायमचा रामराम करून दुसरा कुठला तरी नोकरी धंदा करायचा विचार भाऊच्या मनात जोर धरू लागला असतानाच दिग्दर्शक विजय निकम यांनी भाऊला जाऊ तिथं खाऊ या नाटकात मुख्य भूमिका करण्याची संधी दिली आणि हाच भाऊच्या आयुष्याला कलाटणी देणारा टर्निंग पॉइंट ठरला। या नाटकातून भाऊने आपल्या अभिनयाची छाप सोडली आणि भाऊ कदम हे नाव इंडस्ट्रीत ओळखलं जाऊ लागलं। सतत काम करत राहिल्याने दिग्गज कलाकारांशी भाऊचे चांगले संबंध होते। ज्यावेळी फू बाई फू या कार्यक्रमाची रूपरेषा ठरत होती त्यावेळी बऱ्याच जणांनी निर्मात्यांना भाऊचे नाव सुचवले। निर्मात्यांनी भाऊला 2 वेळा ऑफरही दिली, पण भाऊने ती नम्रपणे नाकारली, कारण लाजाळू आणि मितभाषी असलेल्या भाऊला आपल्याला हे जमेल की नाही अशी शंका होती। भाऊची छोटी मुलगी एक दिवस त्यांना म्हणाली, पप्पा एकदा करून तर बघा, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे। आणि तिसऱ्यांदा आलेली ऑफर भाऊने स्वीकारली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं। आपल्या अफलातून अभिनयाने फू बाई फू या कार्यक्रमात भाऊने एक एक विनोदी व्यक्तिरेखा गाजवली। 6व्या पर्वाचा तो विजेता ठरला। त्यानंतर निलेश साबळे संचालित चला हवा येऊ द्या ही मालिका भाऊला मिळाली आणि भाऊ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला। मराठी रसिक जनांना अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव यांच्या नंतर एक नवीन विनोदी चेहरा मिळाला, ज्याच्या लाजण्यात, बोलण्यात, रंगमंचावर असण्यात विनोद आहे। गेलं 1 दशक जो हास्य सम्राट म्हणून या मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य करतो आहे तोच भालचंद्र पांडुरंग कदम, म्हणजेच भाऊ कदम। नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज विनोदी अभिनेता भाऊ कदम यांच्याविषयी जाणून घेत आहोत।
भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजेच भाऊ कदम यांचा जन्म 12 जून 1972 रोजी मुंबईत झाला। त्यांचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी चाळीत गेले। वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले। भाऊने नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, पण बरीच वर्षे हवे तसे यश मात्र भाऊच्या पदरात पडत नव्हते। पुढे फू बाई फू, चला हवा येऊ द्या यासारख्या मालिका त्यांना मिळाल्या आणि भाऊ कदम नावाची जादू जनमानसात चालू लागली। त्यानंतर नारबाची वाडी, कोकणस्थ, मस्त चाललंय आमचं, टाइमपास, सांगतो ऐका अशा चित्रपटातून महत्वाच्या व्यक्तिरेखेत भाऊ झळकला। पांडू, नशीबवान यासारख्या चित्रपटात भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसले। करून गेलो गाव, एक डाव भटाचा ही नाटके आजही रंगमंचावर हाऊसफुल चालतात। पत्नी ममता कदम यांच्याशी भाऊने प्रेम विवाह केला आणि त्यांचा संसार सुखाचा झाला। भाऊच्या पडत्या काळात ममता यांनी त्यांना साथ दिली आणि आज भाऊ आणि ममता यांच्या सुखी संसारात 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 गोंडसपत्य आहेत। मित्रांनो, आज भाऊ कदम यांनी दाखवून दिलंय की अभिनय ही कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नाही। तुम्ही कसे दिसता त्याही पेक्षा तुम्ही अभिनय कसा करता यावर तुमचं यश अवलंबून असतं। आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या YouTube चॅनलच्या माध्यमातून अभिनेता भाऊ कदम यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, कविता, गाणी, ओळख साहित्यिकांची, चंदेरी दुनियेतील सिनेतारकांचा प्रवास ऐकण्यासाठी आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचं हे सदर कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो, लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह। धन्यवाद।